भाजप नेते आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात गुरुवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी हा निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा मार्ग सुकर झालाय. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अशात नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 अवैध ठरले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. बनावट जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि निकालाचा एकच दिवस आला, मात्र नवनीत राणा यांच्या बाजूने निकाल लागल्याने आता त्यांचा लोकसभेचा मार्ग निद्रोग झाला आहे. सर्वोच्च दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं. गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खालच्या पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीनी लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कशा थांबवायचं, या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा, हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून महिलाच्या जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते. पण आज खरं जे होता, दूध का दूध और पाणी का पाणी या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस या मी पाहिलेले आहे, कारण 13 नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हा ऐकत ऐकत आमचेही लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोकं टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं.